नमस्कार मित्रांनो, मी यशपुरा तुमचं आपलं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपल्या इथे साई भंडारे 30 तारखेला रामनवमी दिवशी आता मी इथे बसून शलन काढते बाबांच्या पाठीमागे. बघू शकतात आता आपले सोनापूर आहेत. हा आपला कॅमेरामॅन पूर्ण दाखवेल बाहेर काय चालू आहे. तुम्ही जाऊन पुढे बघा. त्याची मम्मी आई कसं वाटत निखिल एसचा भाऊ आहे. हा दिसला दिसला डीजे वाले बाबू, डीजे वाले बाबू आमचे आमचा बिट्टू दादा आपला हातर हा आपला हातर गजब बेइज्जती है. कंटेंट भेटलं रे असं वाटतं बिट्टू कामाला विचारा तर मला विचार आता मी चाललोय करोडला बॅच आणायला. आपले साई श्रद्धाचे बॅच म्हणलं आपण पालखीसाठी. आता ते मी चाललोय बॅच आणायला, मी आणि माझ्यासोबत अथर्व आहे. तर आम्ही दोघं चाललोय डायरेक्ट आता करोडला आणि आपले ब्लॉग कंटिन्यू येत राहणार. आता मी जे 3 दिवसामध्ये शूट केले ना ते सर्व मी एकच ब्लॉगमध्ये अटॅच करणार आहे आणि तो ब्लॉग टाकणार आहे. आता आपण जाऊया डायरेक्ट करोडला आणि तिकडे जाऊ आपण डायरेक्ट भेटू. आम्ही उतरले करी रोड स्टेशनला आणि माझ्यासोबत अथर्व आम्ही दोघं आलो. आता इथून आम्ही डायरेक्ट चालणार आहे. आता तिकडे आपण बॅच दिले ना बनवायला, तिकडे चाललो आहे. तिकडे जातो त्यांच्या घरी शॉपवरती आणि डायरेक्ट जाऊन मी तिकडे जाऊन तुम्हाला भेटलो. आपण डायरेक्ट तिकडे गेलो सर्व बघू. तर तुम्ही आपले बॅच रेडी झाले सर्व. तुम्हाला आपण बॅच असे बनवायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ज्यांनी बॅच बनवले त्यांची लिंक देईल. हे बाबा आहेत, त्या बाबांनी आपले बॅच बनवले ते सर्व. तर तुम्हाला पण पाहिजे असतील बॅच तर तुम्ही खाली कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर देईल, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही बघू शकता इथे आपलं सर्व कलर मारून रेडी झाले. कलर मारला ते फिनिशिंग मार्क किती मस्त वाटते सर्व. याला पाठीमागे पण बघू शकता, इकडे पण बघू शकता सिंहासनाला वगैरे. आणि इकडे सर्व बसलेत, मम्मी आणि माझी मावशी बस आत्या बसली आहे. ते सुत्री तुळशी वगैरे साफ करतायत, हार वगैरे ते सर्व. परत इकडे भांडी वगैरे सर्व आलेत. आपण डायरेक्ट पुढे जाऊ, नंतर भेटू. खूप घातक त्यासाठी. तिकडे आपला भावी कॅमेरामॅन गेलाय भाजी साफ करायला. आला बघा भाऊ, काय भाऊ वगैरे साफ करतो तिकडे जाऊन. अरे करायला लागतो, काय करायचं आता काय पण समजून घ्या, समजून घ्यायचं. समजले हो, समजले आप, समजले हो ना. आपला निरा भाऊ आलाय, निरा भाऊ आला आपल्या इकडे बघा. हा आपला इथे निरा भाऊ आलाय रोज चालू आहे. आणि इथे आपले काही माणसं, मोठी माणसं, ते लोक चर्चा करतात त्यांची.
आणि इकडे आता आपला बाबांचं मंदिर पण सजवायला घेतले, मी तुम्हाला दाखवतो थांबा. इकडे बघू शकता तुम्ही बाबांचं मंदिर सजवायला घेतले, अर्ध सजून झालंय एवढं मंदिर. आता बाहेरचा गेट सजवत आहेत, ते बघू शकता तुम्ही. इथे पाटी पूर्ण गेट मारलाय, आता अजून काम बाकी आहे. तुम्हाला पूर्ण रेडी झाल्यावर मी मंदिर दाखवतो. आता आपली पूर्ण गँग निघाली, आता मुलून चेक नाकाला चाललो आहे आम्ही शेवभाजी खायला. आपली सर्व पूर्ण गँग येते पाठीमागे, सर्व येते तिकडे. आपला भाई पाय भाई साईराम साईराम सर्व येतात. आपली पब्लिक पाठीमागे सरी पब्लिक आपली पाठीमागून येते. आता आपण डायरेक्ट मुलून चेक नाकाला जाऊ आणि तिकडे जाऊन डायरेक्ट भेटू आपण. डोके चमकता जुगनू जैसे तारे लाल, इंतजाम में लपक के बांधा मैंने फीता छाप छोड़े चला. मुझे किस किस ने क्या क्या कहा, भटकता रहा मैं सिर्फ आवारा. मैं एक बादल में चलता रहा, गगन बरस पड़ा तो आवा. धाबेवरती पोहोचलोय आणि माझा मला भाऊ आहे, आपला कॅमेरामॅन भाविक आहे, आणि इकडे आपला आदेश भाई आलाय. साईराम साईराम सर्व पब्लिक आले बघू शकतात. धाबा आहे, धाबा इथे आता आम्ही आलोय. आम्ही डायरेक्ट आम्ही जातो धाब्यामध्ये आणि आम्ही काय मागू ना तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता आम्ही शिवभाजी मागवली, फक्त आम्हाला अजून शिवभाजी नाही आले, पण आमची तिथे लेके आले. इकडे बसला बघा आपला उपाशीला अध्यक्ष सोनूचे घ्यायचे फक्त इकडचे. आपल्याला बाजूला आजा बसलाय, बाजूला राहुल आहे, आणि ते पुढे रितेश सर्व. आता येऊ दे शिवभाजी, मग तुम्हाला दाखवतो आल्यावर. शिवभाजी आली आणि हा बघा खायला पण लगेच चालू झाला, अजून पण खायला चालू झालं नाही. बघा सर्व खायला बसलेत, माझ्यासोबत आद्या पण आपला, बाकीचे पब्लिक तिकडे बसले सर्व. आता मी तुम्हाला डायरेक्ट खाऊन भेटतो. सर्व मंडळवाले आता आपली शिवभाजी खाऊन झाली आणि आता आपण जाणार आहे तिथून घरी. घरी जाऊन आपलं थोडं कामं करायचे आहेत आपल्याला, जरा बॅनर वगैरे लावायचे आहेत, तर आपण डायरेक्ट आता घरी जाऊ. डायरेक्ट घरी गेलो तुम्हाला भेटतो. A few moments later. आपण आलोय चाळीमध्ये आणि आता आपलं चाललंय बॅनर लावायचे काम. आपण सर्व आता पूर्ण चाळीमध्ये बॅनर वगैरे लावताय सर्व. आता पालखून आपली सजवतात पालखी. आता आपली पालखी लागते, आपण बघू नंतर परत पालखी लावताना. पहिले बॅनर लावून घेऊ, मग तुम्हाला भेटतो बॅनर लावल्यावरती. आपलं सर्व बॅनर वगैरे लावून झाले आहेत आणि इकडे एक बॅनर लावलाय आपण आणि पुढे एक बॅनर लावलाय. मग दाखवतो तुम्हाला इकडे एक बॅनर लावलं आणि अजून दोन तीन बॅनर तिकडे आपण पुढे लावले, ते पण तुम्हाला मी दाखवतो. आपण एक मोठा बॅनर लावला आहे तोही तुम्हाला एक दाखवतो मी थांबा. इकडे एक बॅनर लावला आहे आपण, इकडे आपली पूजा वगैरे होते तर इकडे एक बॅनर लावला आहे आपण. अजून इकडे एक बॅनर लावला आहे पालखीजवळ, इथे आपली पालखी असते तर इकडे एक बॅनर लावला आहे आपण. आणि एक मेन गेटला बॅनर लावला आहे इकडे, आणि तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवतो मोठा बॅनर लावला आहे तो. ते आपण एक एवढा मोठा बॅनर लावला आहे बघा वरतून, एवढा मोठा बॅनर लावला आहे. आता आरती होईल, सव्वा पाच वाजता आरती असेल, तर आता मी तुम्हाला काकावर तिथे चालू होईल ना तेव्हाच भेटतो. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. Sai Radha Kulavi Manovasana.
काकरारती नंतर डायरेक्ट घरी गेलो आणि झोपलो जरा, कारण मला झोप येत होती भरपूर. मग डायरेक्ट मी झोपलो आणि आता उठलो आणि पहिले मी अभिषेक केला आणि नंतर अभिषेक करून मी इथे आलो जरा प्रसाद बघायला. तर तुम्हाला प्रसाद दाखवतो कोण बनवतो आहे. नंतर मग आपण तिकडून मग तुम्हाला दाखवू पूजा वगैरे सर्व झालं आहे. सत्यनारायणाची पूजा वगैरे सर्व ते मांडून वगैरे ठेवले आणि तुम्हाला नंतर मंदिर पण दाखवतो मी. चला आलो, पहिले प्रसाद पाहूया त्यानंतर आपण मंदिरात जाऊया. चालू आहे आपला प्रसाद बनवायचा कार्यक्रम. ते प्रसाद बनवतात अरविंद काका आपले आणि इथे आबा आहेत, इथे ओडेकर आहेत, इथे आपला खजिनदार बाबा आहे आणि इथे आपले अरविंद काका ते प्रसाद बनवत आहेत. ते तू पण जायचं राह, उभी राह, उभी राह. काय मने भरतर मला शिर्डीला न्याल का, लंगडी मने भरतर मला शिर्डीला न्याल का, लंगडे हा पायाला माझ्या पैजन द्याल का, पैजन द्याल का, लंगडे हा पायाला माझ्या पैजन द्याल का, पैजन द्याल का, पैजन घालून जळका माई जाईन, थुई मोरावानी मी हो नाचीन. आता आपलं मंदिर बघा केवढं मस्त वाटतंय, पूर्ण डेकोरेशन झाल्यावरती. हे बघा तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी बाहेरून पण दाखवतो, थांबा सर. बाहेरून बघा मंदिर कसं वाटतंय, मस्त वाटतंय. आणि ते हा बघा इथे हा पूजेला बसला होता, भाऊ आहे तो पूजेला बसला होता. हाच हाच हा इथे सत्यनारायणची पूजा पण झाली आहे, होम हवन पण झालं इथे. आता मी रेडी झालो आणि सर्व पोरं पण रेडी झाले पाठीमागे. तर आता मी जी आउटफिट घालते तुम्हाला मी दाखवतो. नको आउटफिट दाखवा, आउटफिट लावील आईच
आईची माया लावील आईची माया देव विश्वास साईवर देव विश्वास साईवर साई बाबा तुझा दरबार गाठला मी साई बाबा तुझा दरबार शिर्डीचा साई देवा दावा चमत्कार दावा दावा चमत्कार दावा शिर्डीचा साई देवा करीतोस रोज तू भक्तांची चाकरी असा थोर आहे सतू करीतोस रोज तू भक्तांची चाकरी असा थोर आहे सतू देव अवतारी माझ्या मनीचा तू जाणून घ्यावा शिर्डीच्या साई देवा सर मित्रांनो इकडे पालखी ठेवली आहे बघा इथे पालखी आहे सर माणसं वगैरे बसली आहेत फोटो नाही भाऊ लॉक चालू आहे येस ब्रो आता आपण बाहेर जाऊ डायरेक्ट बाहेर गर्दी करून मला साईडला भाऊ आपण इथून हे बघा हे रिप्लेस माझ्या मित्राची मम्मी आहे खास मित्र मम्मी आणि माझी आत्या आहे आणि इथे पाठवा काकी आहे इथे पण काकी आहे दुसऱ्या बघा हा माझा मित्र आहे हा मित्र आहे सुरेश पाठवा इथे श्रेया आहे श्रेया आले चालत
आपल्या पालखीला इकडे आपला गणीबाई आहे गणीबाई साईराम साईराम मित्रांनो इकडे आपला चिकू आहे आपला बेस वादक आणि इकडे आपला सिद्धू दंडरमार काय सिद्धू बाकीचे पोरं आहेत इकडे तिथे हा बघा इथे आपला आलाय धाम मास्टर आपला साहिल भाऊ सबस्क्राईब करा भाईला थँक्यू वादा वेलकम अँड प्ले वेलकम अँड प्ले हे बघा इथे आपला तासा प्लेयर इथे आपला बेस प्लेयर आणि आपल्या इथे चिमोडी सर्व आहेत आणि इथे बच्चा बाल्टी बघा लोकांना बघून घ्या आपण नंतर परत भेटू साईमध्ये हे बघा पालखी इथे पाठीमागे आणि इथे माझ्यासोबत आपला बिट्टू भाई आहे साईराम भाऊ इथे आपला गणी भाई आहे साईराम भाऊ साईराम आपला भाऊ फेमस आहे सध्याला थोडा फार जास्त नाही मस्करी करते हे असं काय नाही भाऊ चांगला आहे भरपूर इकडे राजभाऊ बसला आहे आपला गुरुभाऊ आहे आणि इकडे आपला रितेश साईराम भाऊ साईराम साहेब चला आता आरती करूया आणि साईनाथाची आवड मोठी लावतो आरती लावत आलो आरतीसाठी लावत आलो आरतीसाठी
मित्रांनो, पालखी ताईमध्ये आल्यानंतर मला काही जास्त शूट करायला भेटलं नाही, फक्त मी आरतीपर्यंत शूट करायला भेटलं, कारण नंतर मी गेलो होतो भंडारा वाड्याला, त्यामुळे शूट करायला पण कोण नव्हतं आणि मी शूट पण करू शकलो नाही, कारण जेवण वाढत होतं त्यामुळे त्यामध्ये बिझी झालो. तर तुम्हाला आत्तापर्यंत व्लॉग जो शूट केला तो कसा वाटला? जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्लॉग कसा वाटला. जर चॅनलवर राहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. जसं मागच्या व्हिडिओमध्ये प्रेम दिलं तसं या व्लॉगमध्ये पण प्रेम द्या आणि नवीन नवीन इंटरेस्टिंग व्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा आपण नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये भेटू. बाय.